सामान्य काळातील 25वा रविवार वर्ष दुसरी ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपणास कोणी विचारले की समाजातील सर्वात मोठी व्यक्ती कोण, सर्वात मोठ कोणत्या व्यक्तीला म्हणता येईल? या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्या प्रत्येकाचे निकष आणि या प्रश्नाकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. आपणापैकी कोणी म्हणेल, ज्याच्याकडे सर्वात जास्त प्रॉपर्टी आणि मालमत्ता आहे तो सर्वात मोठा माणूस. दुसरा कोणी म्हणेल, समाजामध्ये जो सर्वात जास्त शिकलेला आहे, ज्याने मोठमोठ्या डिग्र्या संपादन केलेल्या आहेत, तो सर्वात मोठा माणूस. आणखीन कोणी म्हणेल, प्रशासकीय क्षेत्रामध्ये जो सर्वात मोठ्या आणि अधिकाराच्या पदावरती आहे, ज्याचं समाजामध्ये वजन आहे आणि वचक आहे, तो सर्वात मोठा माणूस. आणखीन कोणी म्हणेल, ज्याच्या तंत्रा मंत्रावर देशातील व समाजातील सर्व कारभार, सर्व व्यवहार, समाजामधील राजकारणामधील वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व उलाढाली, सर्व घडामोडी विसंबून असतात, जो देशातील सर्व सूत्रे हलवतो, जो सर्वांना वेठीस धरतो, जो सर्वांना धारेवर धरतो, तो सर्वात मोठा माणूस. आणखीन कोणी म्हणेल, ज्याचा समाजामध्ये दरारा आहे, ज्याचा समाजामध्ये वचक आहे, दहशत आहे, त्याने एकाला म्हटले उठ की तो उठतो, कोणाला बस म्हटले की तो बसतो, ज्याचं नाव ऐकताच लोकांचा थरकाप होतो, तो सगळ्यात मोठा माणूस. आणखीन कोणी म्हणेल, देशाच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती, जिला एक्स वाय झेड प्लस सेक्युरिटी आहे, सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, अवतीभवती नोकर चाकर आहेत, ती सर्वात मोठी व्यक्ती. आणखीन कोणी म्हणेल, एखाद्या क्षेत्रामध्ये नामवंत, सर्वांच्या परिचयाची, सर्वांच्या ओळखीची, जी प्रसिद्धीच्या झोतात आहे, गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्या व्यक्तीची नोंद झालेली आहे, दखल घेतली गेलेली आहे, ती सर्वात मोठी व्यक्ती. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या माग लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गालिलामधून आपल्या शिष्यांसोबत चालत असताना, त्यांना आध्यात्मिक धडे देत असताना, त्यांची आध्यात्मिक श्रद्धा बांधणी करीत असताना, स्वतःच्या दुःख सणाविषयी आगाऊ सूचना आपल्या प्रेषितांना देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, जीवन आणि पुनरुत्थानाचं हे रहस्य प्रेषितांना कळलं नाही, त्यांना ते उमगलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानंतर हा सगळा कारभार, हा सगळा व्यवहार, हा सगळा कार्यभार, ही सगळी गोतावळ, या सगळ्या घडामोडी सांभाळायच्या कोणी? त्यासाठी आपल्यामधील साजेशी आणि त्या कुवतीची आणि त्या दर्जाची व्यक्ती कोण आहे, याविषयी वाटेमध्ये प्रेषित जोरदार चर्चा आणि वादविवाद करीत होते. प्रभूच्या तोडीचा आणि जोडीचा मीच एकमेव आहे, मीच सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, असं विधान प्रेषितांपैकी कोणी नक्कीच केलेलं असणार. मी ज्ञानी आहे, मी सज्ञानी आहे, मला धर्म कायदा सर्व प्रकारच्या चालीरीती माहिती आहेत, मी अनुभवी आहे, तुमच्या सर्वांपेक्षा 10 पावसाळे मी अधिक पाहिलेले आहेत आणि मी तुमच्यामध्ये सर्व श्रेष्ठ आहे, असे प्रेषितांपैकी कोणी एक बोलला असावा. सर्वात प्रथम त्या प्रभू येशू ख्रिस्तानं मला बोलवलं, म्हणून माझा मान पहिला, माझं स्थान पहिलं, ती जागा मलाच मिळाली पाहिजे, असं विधान प्रेषितांपैकी कोणी केलेलं असणार?
श्रीमंत कोळ्याची जपदीची दोन मुलं, आमचा समाजामधील मान आणि आमचं स्थान तुमच्या सर्वांपेक्षा मोठं आहे. तुमच्या सर्वांमध्ये आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही प्रतिष्ठित आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानंतर ती सत्ता, ते स्थान आमच्या हाती आलं पाहिजे असं मत देखील प्रेषितांमधून व्यक्त झालं असावं. मी प्रभूच्या गावातला आहे, मी प्रभूचा नातेवाईक आहे आणि म्हणून प्रभू नंतर त्याची जागा मला मिळाली पाहिजे अशा आशयाची चर्चा देखील प्रेषितांमध्ये झाली असावी. पेत्र कदाचित असाही बोललेला असावा की प्रभू येशू ख्रिस्तानं मला प्रेषितांमध्ये खडक म्हटलेला आहे, स्वर्ग राज्याच्या चाव्या त्यांनी माझ्या हाती सुपूर्त केलेल्या आहेत आणि म्हणून मी सर्वात श्रेष्ठ आहे. प्रभूची जागा त्याच्यानंतर मला मिळाली पाहिजे असं मत कदाचित पेत्रानं देखील व्यक्त केलं असावं. पेत्र, याकोब, योहान यांना प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या प्रसंगी तो त्यांना घेऊन जात असे आणि म्हणून आम्ही तिघ जण प्रभूच्या अधिक जवळचे, प्रभूच्या अधिक निकटचे, त्याच्या मर्जीतले आणि म्हणून आमच्या तिघांपैकी कोणी प्रभूनंतर ती जागा घ्यायला पाहिजे. चिठ्या टाकून आम्ही तिघ ठरू की प्रभूची जागा प्रभूनंतर कोण घेईल असंही मत व्यक्त झालं असावं. प्रभूचा सर्वात लाडका प्रेषित योहान, ज्याच्यावरती सर्वांपेक्षा अधिक प्रेम प्रभू येशू ख्रिस्तानं केलं, तो म्हणाला असणार की ती जागा मलाच मिळाली पाहिजे, मी प्रभूचा लाडका प्रेषित आहे. बंधूंनो, भगिनींनो, कदाचित यहूदा इस्कारियोत, जुदास जो प्रभूला धरून देणार होता, त्याने म्हटलं असावं सगळे आर्थिक कारभार, सर्व व्यवहार, ही पैशाची थैली तिजोरी माझ्याकडे आहे, मी सगळ्यात महत्वाचा आणि जबाबदार माणूस आहे, म्हणून प्रभूची जागा मला मिळाली पाहिजे असं जुदासनी मत कदाचित व्यक्त केलं असावं. बंधून आणि भगिनीनो, प्रेषितांमध्ये अशा आशयाची चर्चा चालू असताना प्रभू येशू त्यांच्या बरोबर चालत होता असं शुभ वर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु प्रेषित बोलत असताना, ते चर्चा आणि वादविवाद करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त काहीच बोलत नव्हता. कोण काय काय बोलत आहे याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं नक्कीच लक्ष होतं. परंतु आपल्या प्रेषितांमधील चर्चेला प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण मोकळीक दिली होती. त्यानं कोणालाही अडवलं नाही, कुठल्याही प्रकारचा हस्ताक्षेप आणि इंटरफिअरन्स त्यानं चर्चेमध्ये केलं नाही आणि ते जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक केलं नाही. परंतु प्रेषितांबरोबर कफरनहूम येथे पोचल्यावर प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना विचारलं, अरे तुम्ही वाटेमध्ये कसली चर्चा करीत होतात, कोणत्या प्रकारचा वादविवाद तुमच्यामध्ये चालू होता. प्रभूच्या त्या प्रश्नाला कोणीही उत्तर दिलं नाही. कदाचित ज्या आशयाची चर्चा त्यांच्यामध्ये चालू होती ती प्रभू येशू ख्रिस्तांना ऐकल्यामुळे प्रेषित ओशाळले असतील, डचकले असतील, लज्जित होऊन त्यांना संकोचल्यासारखं वाटलं असेल आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की ते सर्वजण गप्प होते, स्तब्ध होते, शांत होते. प्रेषितांकडून अशा आशयाची चर्चा आणि वादविवाद होणं प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित नव्हतं. त्याचं राज्य या जगाचं नव्हतं. आपण या जगामध्ये जरूर राहावे परंतु आपण या जगाचे होऊ नये, हीच प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्या प्रेषितांना शिकवण होती. खरी श्रेष्ठता, खरा मोठेपणा हा धनदौलतीमध्ये, मालमत्तेमध्ये, या जागतिक गोष्टी मिळवण्यात
आणि त्या करण्यात नसून हा सेवाभावी जीवनामध्ये खरा मोठेपणा आहे याचे जाणीव प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रेषितांना करून देतो. याकोबाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्यामधील मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव, आपल्यामधील लोभ आणि आपल्या अवयवातील वासना आपण बाजूला सारून जागतिक ज्ञानापेक्षा परमेश्वराकडून येणाऱ्या ईश्वरी ज्ञानावरती आपण विसंबून राहिलो तर या पृथ्वीवर शांतिप्रिय सौम्य समंजसपणाचं दयेनं आणि शांतीनं भरलेलं जीवन आपण जगू शकतो. हे जागतिक मोह आणि लोभामधून निर्माण झालेल्या आपल्यामधील ही भांडणे या लढाया आपण थांबू शकतो, रोखू शकतो, आटोक्यात आणू शकतो. परंतु त्यासाठी शुभ वर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लहान बालकासारखं आपण स्वतःला नम्र, विनम्र, पवित्र आणि शुद्ध करायला आणि ठेवायला हवं. ज्ञानग्रंथ आपणास सांगते या जगात नीतिमान, भक्तिमान, सज्जन आणि सेवाभावी माणसाचं जीवन कसोटीला लावलं जातं, त्याला समाजामध्ये वेठीस धरलं जातं. जगातीलच दुराचारी नास्तिक लोकांकडून नीतिमत्वनी जीवन जगणाऱ्या माणसाची परीक्षा घेतली जाते. पण हा आपल्या जीवनाचा एक भाग समजून जीवनात येणाऱ्या प्रसंगांना, संकटांना आपण ढिताईनं आणि धैर्यानं सामोरे जावं. कारण प्रभू परमेश्वर नीतिमान माणसाच्या सोबती नेहमी असतो, त्यांचे रक्षण करतो. माणसाचा खरा मोठेपणा या जगामध्ये, या जगामधील क्षणिक सुखामध्ये, धन दौलतीमध्ये, मालमत्तेमध्ये, सत्ता अधिकारामध्ये, हुद्द्यामध्ये, उच्च शिक्षणामध्ये, पदव्यामध्ये आणि डिग्रीमध्ये, हुकुमबाजीमध्ये, दहशतीमध्ये आणि वचक ठेवण्यामध्ये नसून तो सेवाभावी जीवन जगण्यामध्ये, बालकासारखे नम्र आणि विनम्र होण्यामध्ये आहे याची जाणीव आपणास व्हावी. म्हणून आपण विशेष प्रार्थना करत असताना आपण किती मिलियनेअर आहोत, आपण किती मोठे उद्योजक आहोत, किती मोठ्या पदावर आणि हुद्द्यावर आपण विराजमान झालेलो आहोत, किती मोठे तज्ज्ञ प्रख्यात आपण आहोत, आपली किती मोठी ख्याती आहे समाजामध्ये, आपली किती दहशत आहे, किती वजन आहे, त्यापेक्षा आपण किती सेवाभावी आहोत, आपण किती निर्मळ आहोत, आपण किती निरागस आहोत, आपण किती पवित्र आणि शुद्ध आचरणाचे आहोत, आपण किती सहनशील आणि समंजस आहोत, यातच आपला खरे मोठेपणा आणि आपली खरी श्रेष्ठता दडलेली आहे. आमेन.